नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शुभम आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये इंजिनिअरिंग सायन्स. तर मागच्या लेक्चरपर्यंत आपण पाहून झालो होतो की आपली डाटा फ्रेम आणि सिरीज मधलं अंतर काय असते. होप तुम्हाला हे कळलं असणार मागच्या व्हिडिओमध्ये. आता काय पाहणार आपण, त्यामध्ये बेसिक फरक काय पाहा. इथं हे काय करते, डाटा टाईप पण शो करते. जेव्हा आपण पीडी डॉट सिरीजला क्रिएट करतो तेव्हा इंटीजर टाईप पण शो करते. तशाच प्रकारे आपण काय करू शकतो, लेबलची पण ऑब्जेक्टची पण, जे पण ऑब्जेक्ट आहे हे ऑब्जेक्ट डाटा टाईप आहे. एबीसी आधी आपण क्रिएट केला होता मागच्या व्हिडिओमध्ये, पहा ही लिस्ट क्रिएट केली होती एबीसी. त्याचप्रकारे आता मी काय करतो, सरळ सरळ याला परत उचलतो, लेबल्स कंट्रोल सी. आता या ऑब्जेक्ट डाटा टाईपला आपण कशामध्ये कन्वर्ट करू, सिरीज मध्ये कन्वर्ट करू पाहू. ठीक आहे, मी काय करतो, पीडी डॉट एससी सिरीज डाटा द्यायचा. काय डाटा देणार आहोत, डाटा म्हणजे डाटा लिहिलं तरी चालते, पण सरळ आपण जर लेबलचं नाव जरी म्हटलं, लेबल्स सरळ सरळ जर लेबल जरी म्हटलं तरी चालते. ठीक आहे, इथे मी काय करणार, आता लेबल देणार, आता मी प्रिंट करणार. पहा ऑब्जेक्ट डाटा टाइप काय शो करा, म्हणजे आपण ऑब्जेक्टची पण सिरीज तयार करू शकतो याचा अर्थ असा आहे. ठीक आहे, जास्त काही जेवण खायचं नाही. आता काय म्हणणं आहे, त्याच्यामध्ये आणखीन एक परत एक फंक्शन आहे ते तुम्हाला सांगायचं. फंक्शन म्हणजे किंवा जे सिरीज आहे ते काय करते, जे इनबिल्ड फंक्शन आहेत पायथनचे त्याला पण होल्ड करते, किंवा आपण एखादं फंक्शन डिफाईन करू एखादं नवीन ते पण होल्ड करते. आता तुम्हाला माहित आहे की सम याला हे ग्रीनमध्ये दिसलं, हे एक इनबिल्ड फंक्शन आहे पायथनचं. क्लिअर आहे, प्रिंट हे एक इनबिल्ड फंक्शन आहे, बरोबर आहे. आपल्याला लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे, हे पण इनबिल्ड फंक्शन आहे. तर या इनबिल्ड फंक्शनला पण एका सिरीज मध्ये आपण कॅरी करू शकतो. ते कसं कॅरी करू शकतो सांगतो. आता मी सरळ सरळ काय करणार, पीडी डॉट एस ई, पीडी डॉट सिरीज म्हणायचं. इथं ओपन पॅरेंथेसिस, क्लोज पॅरेंथेसिस. आता मला डाटा द्यायचा आहे. ठीक आहे, डाटा कोणता डाटा द्यायचा आहे, मला एक लिस्ट द्यायची आहे. लिस्ट कशाची द्यायची आहे, मला द्यायची आहे एका फंक्शनच्या लिस्ट द्यायच्या आहेत मला. सपोज प्रिंट एक फंक्शन आहे, ठीक आहे, लेंथ एक फंक्शन आहे, ए व्ही ए व्ही एव्हरेज एव्हरेज नाही आहे. सपोज सम, यस यू एम सम एक फंक्शन आहे. नंतर काय, एम आय एन मेन एक फंक्शन आहे, कॉमा एम ए एक्स मॅक्स एक फंक्शन आहे, मिनिमम मॅक्झिमम एन. हे या प्रकारची पण आपण देऊ शकतो. याला जर मी प्रिंट केला, आता पहा पाय ते सरळ सरळ सांगितलेलं आहे, बिल्ट इन फंक्शन प्रिंट, बिल्ट इन फंक्शन लेंथ, बिल्ट इन फंक्शन, हे सगळे बिल्ट इन फंक्शन आहेत. आणि हे कसे आहेत, हे आहेत ऑब्जेक्ट डेटा टाईप आहेत, हे नंबर नाही आहेत, हे आहेत ऑब्जेक्ट डेटा टाईप. म्हणून याला म्हणायचं ऑब्जेक्ट डेटा टाईप. ठीक आहे, तर आणखीन आपण कसं करू शकतो, आपण कीवर्ड आणि आर्ग्युमेंट डिक्शनरी आणि व्हॅल्यूज तुम्हाला माहीत असेल किंवा. आणि आणखीन हे काय करते, डिक्शनरी आहे ना, डिक्शनरीतल्या कीवर्ड आयटम आणि व्हॅल्यू ते पण स्टोअर करून ठेवते. ते कसं स्टोअर करून ठेवते, पा स्टोअर करून ठेवते, सिरीज क्रिएट करू शकते. आता पा पीडी, अरे यार सॉरी, आता काय झालं पा, मी काय करतो पीडी डॉट जी सिरीज लिहितो. ठीक आहे, आता याच्या अंदर मला काय करायचं, डाटा द्यायचा आहे. डाटा आता कोणता द्यायचा आहे, आता मला कीवर्ड आणि की पेअर्स हे सगळ्या द्यायचे आहेत. ठीक आहे, आता वर आपण डी ऑलरेडी करून ठेवलं होतं, पा इथं डी, इथे एक डिक्शनरी तयार केली आपण डी नावानं. ठीक आहे यार, मी खाली घेऊन येतो वाटलं असतं, जेणेकरून तुम्हाला समजणार. ठीक आहे, एक डिक्शनरी क्रिएट केली मी, सिम्पल सिम्पल होतं, बाकी काही नाही केलं. ठीक आहे, एक डिक्शनरी क्रिएट केली, याच्यामध्ये याला की म्हणतात, याला व्हॅल्यू म्हणतात. हो तुम्हाला माहित असणारच, पांडासमध्ये शिकलेलं आहे आपण हे डाटा टाईप. ठीक आहे, तर इथं मी काय करू, इथं मी काय करतो, आता मला फक्त काय पाहिजे, डी डी मधले काय पाहिजे, डी डॉट की, डी डॉट कीज पाहिजे, फक्त मला फक्त कीज पाहिजे. ठीक आहे, आणखीन काय पाहिजे, डी डॉट आयटमच पाहिजे, आयटमच्या वाली पाहिजे. ते आणखीन काय पाहिजे, डी डॉट व्हॅल्यू पाहिजे, बस आणखीन काय पाहिजे काहीच नाही. आता हे पहा काय प्रिंट करणार, आता हे इथं व्हॅल्यू प्रिंट नाही करणार, हे दुसरंच काहीतरी प्रिंट करणार आहे. काय प्रिंट करणार पहा, तुम्हाला काय वाटलं हे व्हॅल्यू प्रिंट करणार आहे, तर 10, 20, 30 असं काही नसते भाऊ. एबीसीडी असं प्रिंट करणार असं पण काही नाही. पहा आता तुम्ही प्रिंट काय करते, आयटम्स, सॉरी सॉरी सॉरी, इथं काहीतरी झोल झालेला आहे आपला. तर मी काय करतो इथं डॉट, इथं पाहिजे होतं डॉट, तर मी इथं त्याला कॉलन होत असतात, गलती होत असतात, माणसाच्या चुका होतात, थोडं समोर दिलं. ठीक आहे, पहा इथं त्याने व्हॅल्यू प्रिंट नाही केली, इथं त्याने काय केली,
की बा बिल्ट इन मेथड कीज ऑफ डिक्शनरी आणि ह्या लोकेशन मध्ये ते स्टोअर केलेली आहे त्यांची व्हॅल्यू. सरळ सरळ हे काय करते इथं बिल्ट इन डिक्शनरी आयटम हे आयटम हे काय व्हॅल्यू असं असते वेगवेगळ्या व्हॅल्यू वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते स्टोअर करते. हे आपल्याला व्हॅल्यू देत नाही किंवा काही देत नाही ठीक आहे. हे काय करते आपल्याला सरळ सरळ एक प्रकारचं लोकेशन देते किंवा माहिती सांगते त्याच्याबद्दल. तर होप तुम्हाला समजलं असणार याच्यातला कन्सेप्ट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.